आपल्याला निरोगी राहायचं असेल तर एक उत्तम उपाय आहे तो म्हणजे चालण्याचा व्यायाम. चालण्याचा नियमित व्यायाम केला तर त्याचे खूपच फायदे होतात. अनेक आजारापासून आपण दूर राहतो. आपण चालत असताना रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. रस्त्यावर लक्ष ठेवून तोल सावरण्याचे काम मेंदू करत असतो, त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते. अपचन किंवा बद्धकोष्ठता यासारखे पोटाचे विकार बरे होतात. अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा विकार जडत नाही. चालण्याच्या व्यायामामुळे वजन योग्य त्या प्रमाणात राहते. मेद चरबी कमी होते. स्नायू सुधारतात. रक्तवाहिन्या लवचिक होतात. त्यामुळे हृदयविकारापासून माणूस दूर राहतो. अनावश्यक चरबी जाळली जाऊन रक्तातील साखरेचे प्रमाण समतोल राहते. त्यामुळे मधुमेहापासून दूर राहता येतो. रक्तदाब योग्य प्रमाणात राहतो. वयोमानाप्रमाणे सांध्यामध्ये हवे दिसत असतात, पण चालण्यामुळे त्याच्या बाजूचे स्नायू बळकट होऊन हाडे झिंडी तरी त्याचा त्रास होत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र सांगते पुरुषांनी रोज 5 किलोमीटर चालले पाहिजे तर स्त्रियांनी 4 किलोमीटर रोज चालले पाहिजे. आपण चाललेले अंतर 4 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर होते का कसे पाहावे? सर्वसामान्यपणे आपण 1 मिनिटात सरासरी 114 पावले टाकतो. हळू चालणारे किंवा वेगाने चालणारे त्यांच्यामध्ये थोडासा फरक पडेल. आपल्या 2 पावलातले अंतर सरासरी 2 फूट असते. काही जण लांब पावले टाकतात, लांब ढेंगा टाकतात, तर काही जण पावले अगदी जवळ टाकून चालतात. त्यांच्यासाठीही आकडे थोडेसे वेगळे मिळतील. 1 मिनिटात चाललेली पावले 114, 2 पावलातलं अंतर 2 फूट, 1 फुटाचे 12 इंच आणि त्यांचे सेंटीमीटर करायचे असतील तर 1 इंचाचे 2.54 सेंटीमीटर होतात. या सर्वांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळते 4.170 किलोमीटर. आपण 1 तासभर चाललो तर 4 किलोमीटर एवढे अंतर चालतो. म्हणजे महिलांच्यासाठी 1 तास चालणं पुरेसं आहे, तर पुरुषांच्यासाठी 1 तास आणि 15 मिनिटे एवढा वेळ चालले पाहिजे. कोल्हापुरात काही जण रंकाळ्याला वेढा घालतात, त्यासाठी बरोबर 1 तास वेळ लागतो. म्हणजे रंकाळ्याचा परीव हा 1 तासाच्या मापाचा, याचा अर्थ 4 किलोमीटर आणि 170 मीटर एवढा आहे. चालताना मोबाईल कानाला लावणं किंवा मोबाईलवर बोलणं किंवा गाणी ऐकणे या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. निसर्गाचे निरीक्षण करणं, आसपासच्या लोकांचे निरीक्षण करणं, यातून आपल्याला जास्त फायदे होतात. मुख्य म्हणजे अपघात टाळला जातो. ठेच लागूनसुद्धा अनेक जण पडू शकतात. किंवा रस्त्यावरून चालत असेल तर कानाला मोबाईल लावल्यामुळे अपघात होण्याची, एखादं वाहन ठोकरण्याची शक्यता जास्त असते. एखाद्या दिवशी काही अडचण निर्माण झाली आणि पूर्ण वेळ ठरल्याप्रमाणे चालता आले नाही तर ती कसर दुसऱ्या दिवशी भरून काढावी. चालताना खांदे उडवणे, एक खांदा वरती करणं किंवा खांद्याला पिशवी अडकवणे, हातामध्ये एखादी काठी, छत्री, पिशवी अशा काही गोष्टी घेणे या शक्यतो बाबी टाळाव्यात. बहुसंख्य लोक बूट वापरतात, त्यामुळे पायाला इजा होत नाही. चालताना इतर चालणाऱ्यांचे निरीक्षण करावे, त्यातून आपल्याला त्यांचे दोष दिसतात आणि ते दोष आपण टाळू शकतो. लक्षात ठेवा, अनेक रोगावरचा रामबाण उपाय म्हणजे चालणे आहे. तो रोग होण्यापूर्वीच करावा. पुरुषांनी रोज 5 किलोमीटर म्हणजे सुमारे 75 मिनिट आणि स्त्रियांनी 4 किलोमीटर
म्हणजे किमान 1 तास चालले पाहिजे.